आता आपण आलो लाडगडच्या दत्त मंदिरावर. हे आपलं कालभैरवनाथाचं स्थान आहे. तिथे मोठा उत्सव होतो महाराजांचा आणि नवसाला पावणारे आहेत आपले कालभैरव महाराज. इथून पुढे गेलो की आपल्याला गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर अतिशय प्रसन्न असं इथे आल्यावर वाटतं. शांत थकवा निघून जातो. हे आहे आपले दत्त महाराजांचं मंदिर. दत्त महाराज हे लाडगरवासियांचं आराध्य दैवत. देवाने पण आपल्याला कल दिलं आहे, स्वागत केलं आहे आपलं. ही मूर्ती महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. आता उत्सव येतोयच. 7 डिसेंबरला महाराजांचा उत्सव असतो तेव्हा भाविक इथे भरपूर प्रमाणात दर्शनासाठी येतात. आकर्षक अशी सजावट आहे मंदिरात. 100 वर्षाहून अधिक हा मंदिराचा नजराणा पाहायला मिळतो. जे संस्थापक होते कैलासवासी पांडुरंग संभाजी मोरे लाडगर सन 1768. हे स्टेज आहे. इथे 8-8 दिवस कार्यक्रम व्हायचे उत्सवानिमित्त. बरेचसे TV सिरियल किंवा पिक्चरच्या शूटिंग या दरम्यान होतात. असा हा परिसर आणि हा निवांत असा समुद्र. खाली इकडे समुद्रावर जायला पायऱ्या आहेत. इकडे लोक थोडाशी विश्रांती घ्यायला बसलेली असतात. टेन्शन दौडायला आलेली असतात. इथे आल्यानंतर एक सुखद अनुभव पाहायला मिळतो. इथून पुढे गेलो की गावाकडे जायला एक गावाकडून यायला ही पायऱ्या आहेत. दत्त बीचवरून येताना ह्या अशा पायऱ्या आहेत आणि तिथून पूर्ण लाडगर बीच दिसतो. लाडगर बीच, तामसतीर्थ असे सगळे गावं दिसतात. तिकडे वॉटर स्पोर्ट आहे, चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी बीचवर. आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे बरेचसे पर्यटक आहेत. ती तिकडे जेटस्की राईड चालू आहे बघा. ती छोटीशी असं दिसतं इथून. हे बघा जेटस्की राईड. हे लाडगर बीच पर्यटकांनी भरलेलं. तिकडे बोटी आहेत, त्या डॉल्फिन दाखवत आहेत. डॉल्फिन सफारी चालू आहे. हे पूर्ण असं लाडगर बीच. इथे मारुती रायांचं स्थान आहे. हे मारुती रायांचं स्थान आहे. आपण दर्शन घेऊया. पिंपळाचं झाड, त्याच्यामध्ये मारुती रायांचं स्थान. पुढे आता तुम्हाला दिसतंय हे साईदत्त रिसॉर्ट आहे. साईदत्त बीच रिसॉर्ट.
इथे तुम्हाला राहण्याची जेवणाची उत्तम सोय केली जाते। एक सुंदर निवांत असं साई दत्त बीच रिसॉर्ट। हा लाडकर बीचचा निवांत समुद्र किनारा। इथून आपल्याला बीचवर जाताना येते या पायवी वाटेने। हा असा परिसर आहे लाडगरचा, एकदा भेट द्या। एकदा दत्त मंदिराला लाडगरच्या भेट द्या आणि आपला अनुभव ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येतील, त्याला लाईक शेअर करा। चला ही आपली बाईक, आता आपण निघूया।